मुंबईच्या दक्षिणेकडील टोकाकडे उभे राहून या शहराकडे नजर फिरवली तर अनेक देखण्या इमारती नजरेसमोर येतात। या प्रत्येक इमारतीला स्वतःचा इतिहास आहे। याच इमारतींमधील महत्त्वाची वास्तू म्हणजे काळा घोडा किंवा फोर्ट परिसरात असलेले छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय। या वास्तूला सोमवारी 10 जानेवारी रोजी 100 वर्षे पूर्ण होणार आहे। कोरोना काळामुळे हे शताब्दी वर्ष प्रत्यक्ष साजरे करण्यावर काही निर्बंध आले असले तरी येणाऱ्या वर्षात ही शताब्दी विविध कार्यक्रम उपक्रमांमधून साजरी करण्यात येणार आहे। या निमित्ताने या वास्तूलाही नवी झळाळी मिळाली आहे। एका बाजूला उभी असलेली दगडी भव्य दिव्य इमारत, त्यावरील घुमट, इमारतीच्या समोरची सुंदर बाग आणि या बागेच्या कुशीत लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेले खास संग्रहालय, या सगळ्याच गोष्टी वेगळ्या जगात घेऊन जातात। हे वस्तू संग्रहालय 10 जानेवारी 1922 रोजी लोकांसाठी खुले झाले असले तरी सन 1904 मध्ये मुंबई या आर्थिक शहराला सांस्कृतिक वारशाची भेट देण्याची कल्पना मांडण्यात आली होती। त्यावर्षी बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारने एक ठराव मंजूर केला आणि सार्वजनिक संग्रहालय असण्याची व्यवहार्यता निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली। सर फिरोजशाह मेहता, सर इब्राहिम रहिमतुल्ला आणि सर विठ्ठलदास ठाकरसी हे या समितीचे सदस्य होते। हेन्री कुझिन्स, तत्कालीन पुरातत्व सर्वेक्षण वेस्टर्न सर्कलचे अधीक्षक आणि मुंबई तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टन यांनी या प्रस्तावाला जोरदार पाठिंबा दिला। कला आणि पुरातत्व संग्रहाबरोबर विज्ञान, नैसर्गिक इतिहास व औद्योगिक कला या संग्रहालयाचा भाग असावे असा प्रस्ताव होता। संग्रहालयाचा मुख्य उद्देश शैक्षणिक असावा असे मंडळांच्या सदस्यांचे मत होते। टाउन हॉल येथे 14 ऑगस्ट 1905 मध्ये झालेल्या सार्वजनिक सभेत प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स यांच्या प्रास्ताविक भेटीच्या स्मरणार्थ सार्वजनिक संग्रहालय बांधण्यात येईल असा ठराव करण्यात आला होता। या बैठकीला सर फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती चांदवरकर, न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी, नरोत्तम दास गोकुळदास, डेव्हिड ससून, जमशेदजी जीजी भॉय, सर किकाभाई प्रेमचंद आदी दिग्गज उपस्थित होते। मुंबईतील नागरिकांनी स्वायत्त संस्था निर्माण करून संग्रहालय चालवण्याची जबाबदारी स्वीकारावी या अटीवर बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारने संग्रहालयाचा प्रस्तावास सहमती दर्शवली आणि एक अर्धगोलाकार भूखंड प्रदान केला। तो क्रिसेंट साइट म्हणून ओळखला जातो। 11 नोव्हेंबर 1905 रोजी प्रिन्स ऑफ वेल्स, नंतरचे किंग जॉर्ज पंचम यांच्या हस्ते संग्रहालयाचा पायाभरणी समारंभ झाला आणि संग्रहालयाला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे नाव देण्यात आले। सन 1909 मध्ये झालेल्या खुल्या स्पर्धेत या इमारतीचे वास्तुशास्त्रज्ञ म्हणून जॉर्ज विटेट यांची निवड झाली। इंडो सॅरसोनिक शैलीत काम करण्यासाठी विटेट प्रसिद्ध होते। वस्तुसंग्रहालयाची ही इमारत या शैलीचा उत्तम नमुना आहे। इंडो सॅरसोनिक शैली ही हिंदू आणि इस्लामी वास्तुशैलीचा मिलाफ असून यात पश्चिमी वास्तुशैलींची तत्वे देखील असतात। या इमारतीचे बांधकाम 1914 पूर्ण झाले। त्यानंतर सन 1915 मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान ही इमारत लष्करी रुग्णालय म्हणून वापरली गेली आणि त्याला लेडी हार्डिंग वॉर हॉस्पिटल असे नाव देण्यात आले। जखमींनंतर काही काळ इमारतीचा वापर बालकल्याण केंद्र म्हणूनही करण्यात आला। 1920 मध्यात संग्रहालयाच्या विश्वस्तांना इमारतीचा ताबा मिळाला आणि संग्रहालयाच्या दालनांच्या निर्मितीला सुरुवात झाली। त्यानंतर 10 जानेवारी 1922 रोजी हे संग्रहालय लोकांसाठी खुले करण्यात आले। संग्रहालयाची सुरुवातीची वर्षे संस्थात्मक उभारणीची होती। औपचारिक उद्घाटनापूर्वीच मुंबई शहरातील अनेक व्यक्ती आणि संस्थांनी
पुढे येऊन संग्रहालयाला विविध संग्रह भेट दिले. संग्रहालयात 1906 मध्ये पहिली वस्तू आली. ही वस्तू होती लॉकवुड कपलिंग यांनी तयार केलेली आणि भेट दिलेली गंधार शैलीतील बुद्ध मूर्तीची प्रतिकृती. सन 1915 मध्ये वस्तुसंग्रहालयाने सेठ पुरुषोत्तम मावजी यांचा भारतीय लघुचित्रांचा तसेच इतर कलावस्तूंचा संग्रह मिळवला. हा संग्रह पूर्वी नाना फडणवीस 1741 ते 1800 यांच्या कलासंग्रहाचा भाग होता. मिरपूर खास पाकिस्तान येथील स्तूपाच्या उत्खननातून मिळालेले वास्तू त्यांचे उत्खननकार हेन्री कुझिन्स यांनी दिल्या. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून मिळालेल्या पुरातन वस्तूंनी संग्रहालयाचा भव्य संग्रह समृद्ध केला आहे. सर रतन टाटा आणि सर तोराब टाटा यांचे कला संग्रह अनुक्रमे सन 1922 आणि 1933 मध्ये वस्तुसंग्रहालयाला भेट मिळाली. या संग्रहांमध्ये प्रामुख्याने युरोपियन तैलचित्रे आणि कलावस्तू, जपानी व चिनी कलावस्तू तसेच भारतीय लघुचित्रे, शस्त्रास्त्रे, वस्त्रे, धातूच्या मूर्तींचा समावेश आहे. याशिवाय 1934 मध्ये सर अकबर हैदरी यांच्या संग्रहातील कलावस्तूंचा संग्रह भेट मिळाला. संग्रह जमा करण्याची ही परंपरा आजही सुरू आहे. अनेकांनी या संग्रहासाठी मोलाचा हातभार लावला. हे संग्रह प्रदर्शनातून, वस्तुसंग्रहालयाच्या दालनांतून, सार्वजनिक व्याख्याने, कार्यक्रम आणि समाज माध्यमांद्वारे अभ्यासक, विद्यार्थी, पर्यटन यांच्यापर्यंत पोहोचवले जातात. पहिल्याच टप्प्यात सन 1923 मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि संग्रहालयाच्या विश्वस्तांनी संयुक्तपणे नैसर्गिक इतिहास विभागाची स्थापना केली. या विभागाचे पहिले मार्गदर्शक व्याख्याते प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली होते. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेने पुरातन वस्तूंचे महत्त्वपूर्ण संग्रह संग्रहालयाला दिले. सन 1928 मध्ये संग्रहालयाच्या विश्वस्तांनी जे जे स्कूल ऑफ आर्टच्या कलावस्तूंचा संग्रह संपादन केला. वस्तुसंग्रहालयाच्या संग्रहात प्रागैतिहासिक कालखंडापासून ते समकालीन वस्तूंचा समावेश आहे. हा संग्रह वैश्विक संग्रह आहे. त्यात भारतातील कलावस्तूंबरोबरच देशविदेशातील कलावस्तूंचाही समावेश आहे. चीनी जपानी कलावस्तूंचा मोठा संग्रह असणाऱ्या मोजक्या संग्रहालयांपैकी हे महत्त्वाचे वस्तुसंग्रहालय आहे. हे संग्रहालय केवळ कलाकृतींचे भांडार नाही, तर संशोधन आणि शिक्षणाचे केंद्र आहे. कला, इतिहास आणि पुरातत्व क्षेत्रातील ज्येष्ठ व तरुण विद्वानांनी संशोधनासाठी प्रोत्साहन देण्यास संग्रहालय दरवर्षी संशोधन जर्नल प्रकाशित करते. याशिवाय संग्रहालय प्रदर्शन कॅटलॉग, संग्रह आधारित कॅटलॉग, संशोधन प्रकाशने तसेच वार्षिक अहवाल आणि मुलांची पुस्तकेही प्रकाशित करते. 2019 मध्ये संग्रहालयाने मुंबईतील पहिले बाल संग्रहालय सुरू केले. म्युझियम ऑन व्हील्स हा याचा महत्त्वाचा उपक्रम. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये शाळा शैक्षणिक संस्थांमध्ये बसमधून फिरती प्रदर्शने दाखवली जातात, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हे संग्रहालय पोहोचू शकले आहे. यासोबतच संग्रहालय विदेशी संग्रहालयाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय प्रदर्शने आयोजित करत असते. काळानुसार संग्रहालय बदलत आहे. बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई करण्यात आले आणि प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय असे नामकरण करण्यात आले. या 100 वर्षांमध्ये संग्रहालयाने विविध क्षेत्रांत प्रगती केली. या संस्थेला लाभलेले माजी संचालक डॉक्टर मोतीचंद्र सदाशिव गोरक्षकर, डॉक्टर कल्पना देसाई आणि आधीचे अध्यक्ष कार्ल खंडालावाला, डॉक्टर जे जे भाभा, बी जी देशमुख व विद्यमान अध्यक्ष एकनाथ क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले आहे. बदलत्या काळानुसार संग्रहालयाने हरित धोरण स्वीकारले आहे. सौर ऊर्जेचा वापर, पर्जन्य जल संधारण, LED लाईट, प्लॅस्टिक बंदी, कचरा व्यवस्थापन केले जाते. या वास्तूला हेरिटेज 1 चा दर्जा मिळाला आहे. त्यासोबतच पर्यावरणस्नेही धोरणांसाठी संग्रहालयाला भारतीय ग्रीन बिल्डिंग काउन्सिलकडून प्लॅटिनम रेटिंग मिळाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय ही एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेला सरकारी अनुदान मिळत नाही. हे संग्रहालय सुरुवातीपासूनच आजता काळात खासगी अनुदान आणि देणग्यांमुळेही टिकून आहे. कोरोनाच्या साथीमुळे देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला तेव्हा सर्व काही अचानक थांबले. संग्रहालयाला सरकारी मदत नव्हती. या काळात प्रचंड आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. अशा आव्हानात्मक काळात संग्रहालयाने दोन अनोखे उपक्रम सुरू केले. संग्रहालयाशी जोडलेल्या मित्रांना आणि हितचिंतकांना या सांस्कृतिक वारसाच्या जतन देखभालीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या योजनेचे नाव आहे ॲडॉप्ट म्युझियम आर्टिफॅक्ट आणि ॲडॉप्ट म्युझियम गॅलरी. वस्तू संग्रहालयातील कलावस्तू किंवा दालन दत्तक घ्या. यासाठी संग्रहालयातील प्रचंड संग्रहातून 150 कलावस्तू निवडण्यात आल्या. या आवाहनाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. संग्रहालयाचे मित्र आणि हितचिंतक यांनी या दोन्ही योजनांचे स्वागत देणगी देऊन केले. निवडलेल्या कलावस्तूंपैकी 51 वस्तू व 9 दालने हितचिंतकांनी दत्तक घेऊन संग्रहालयाला आर्थिक मदत केली. याशिवाय 29 व्यक्तींनी जमेल तशी आर्थिक मदत केली. या योजना खुल्या आहेत. संग्रहालयाचे महासंचालक सभ्यसाची मुखर्जी या प्रवासाचे वर्णन करताना सांगतात की हे मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारे संस्कृती आणि शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. संग्रहालयाचा प्रवास इतिहास खरे तर खूप मोठा आहे. हा केवळ संग्रहाचा इतिहास नाही तर मानवी विकास आणि नैसर्गिक जगाची नोंद करणाऱ्या कलाकृतींचा इतिहास आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या देवाणघेवाणीचा इतिहास आहे. संग्रहालयाची व्याख्या आता केवळ कलावस्तूंचे संकलन आणि जतन करणे एवढी मर्यादित नाही, ती त्या पलीकडेही आहे. या संग्रहालयामध्ये प्रवेश केल्यावर तो इतिहास आधीच्या चौकटीबाहेर पडलेली व्याख्या आणि तिची व्याप्ती आपोआप उलगडत जाते. तिथल्या वस्तूच नाही तर संग्रहालयाची वास्तूही या इतिहास आणि वारशाची ओळख घडवते. त्यासाठी वेळ देऊन शांतपणे निवांतपणे वस्तू आणि वास्तूचे निरीक्षण करायला हवे. तिथे खूप काही सापडेल.